सातबाराच्या बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत. मध्यवर्ती बसस्थानक आणि रेल्वे स्टेशनवरून सुटणाऱ्या पन्हाळा आणि शाहूवाडी तालुक्यात जाणाऱ्या एसटी बसेस कोल्हापुरातील टाऊन हॉलजवळील बसथांब्यावर प्रवाशांना घेतात. मात्र टाऊन हॉलजवळचा प्रवासी बसथांबा काही महिन्यांपूर्वी प्रशासनानं जमीनदोस्त केलाय, त्यामुळे नागरिकांना बसची वाट बघत रस्त्यावरच उभं राहावं लागतंय. त्यातून लहान मुलं, महिला, वृद्ध यांची मोठी गैरसोय होत असल्यानं त्या ठिकाणी नवा बसथांबा उभारण्याची मागणी प्रवासी वर्गातून होतीये. कोल्हापुरातील टाऊन हॉलजवळील बसथांब्याजवळ अनेक वर्षांपासून पिकअप शेड होतं, मात्र त्याची दुरवस्था झाल्यानं ते शेड काही महिन्यांपूर्वी जमीनदोस्त करण्यात आलं. दरम्यान या बसथांब्यावर मलकापूर, रत्नागिरी, कोतोली, बांबवडे, भेडसगाव या प्रमुख मार्गावर जाणाऱ्या बस थांबतात, त्यामुळे या बसथांब्यावर दररोज शेकडो प्रवासी थांबलेले असतात. पिकअप शेड जमीनदोस्त केल्यापासून पिकअप शेडची जागा रिकामी पडली असून शालेय विद्यार्थी आणि वृद्धांना गटारीच्या शेजारील कठड्यावर बसची वाट बघत बसावं लागतंय, तर महिलांना कडेवर मुलं घेऊन रस्त्यावर उभं राहून बसची वाट पाहावी लागतीये. पावसाळा तोंडावर असल्यानं प्रशासनानं तातडीनं नवीन पिकअप शेड उभारून नागरिकांची गैरसोय दूर करावी अशी मागणी पन्हाळा शाहूवाडी तालुक्यातील प्रवाशांकडून होतीये.